नमस्कार मित्रांनो, अल्पशा विश्रांतीनंतर आदर्श विद्या या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे 30 यांच्या सेतू अभ्यासक्रम उत्तर चाचणी 2022-23 विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 9 चे काही प्रश्नोत्तरं याविषयी चर्चा करणार आहोत. चला तर मग मित्रांनो, आपण आपल्या या प्रश्नोत्तराच्या सेतू अभ्यास उत्तर चाचणीच्या सोडवण्याला सुरुवात करूया. काही सूचना आहे मित्रो, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक. उजव्या बाजूचे कंसातील अंक गुण दर्शवितात. आवश्यक तेथे अचूक नामनिर्देशित आकृती काढावी. आणि चौथा सूचना आहे, प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी अचूक उत्तराचा केवळ पर्याय क्रमांक लिहावा. चला पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न पहिला आहे मित्रो, आमच्यामध्ये वेगळा कोण? खाली दिलेला आहे मीठ, सोडा, कापूर, मोरचूद. तर याचं उत्तर असणार आहे मित्रो कापूर, कारण इतर सर्व असेंद्रिय घटक आहेत आणि हा एक सेंद्रिय पदार्थ आहे. दुसरा प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला अ च्या नंतर ब. पुढील आकृत्या पाहून रेणूमधील रासायनिक बंधाचा प्रकार कोणता ते लिहा एक गुणासाठी. खाली दिलेलं आहे हायड्रोजन आणि सोडियम क्लोराईड NaCl. तर हायड्रोजनमध्ये सहसंयुज बंध असतो आणि NaCl जिथं Na धन प्रभार आणि Cl ऋण प्रभार दिसत आहे, आयन तयार झालेले आहेत, म्हणून याला आयनिक बंध म्हणायचं. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न दुसरा आहे मित्र, अशा प्रकारे दोन प्रश्न विचारले आहेत अ आणि आ एकूण 3 गुणासाठी. चला तर मग आपण यापैकी एक एक प्रश्न पाहूया. पहिले अ, ऑक्सिजन ज्याचा अणुअंक 8 आहे या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दर्शविणारी आकृती काढा. आकृती काढत असताना मित्र हो, याचा अणुअंक पहिलाच दिला आहे 8, म्हणून प्रोटॉनची संख्या पण 8 आहे, त्याचबरोबर न्यूट्रॉनची संख्या 8 आहे. यावरून अणुवस्तुमानांक काढता येतो. प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन मिळून तो येतो 16. चला तर आपण आता इलेक्ट्रॉन स्वरूपण दर्शविणारी आकृती काढूया. सुरुवातीला हा न्यूक्लियस ऑक्सिजनचा, त्यानंतर ही इलेक्ट्रॉनची पहिली कक्षा. या कक्षेमध्ये आपण या 8 पैकी 2 मूलद्रव्ये यामध्ये ठेवणार आहोत आणि उरलेली 6 मूलद्रव्ये या दुसऱ्या इलेक्ट्रॉनच्या कक्षेत ठेवणार आहोत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. दुसऱ्यातली 6 आणि पहिल्यातली 2 अशी एकूण 8 इलेक्ट्रॉन आपण या कक्षेमध्ये दाखवली आहेत. आणि याच रचनेला ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 6 असं म्हणता येईल. प्रश्न आ आहे मित्र हो, सोबतच्या आकृतीत दिसणाऱ्या परिसंस्थेचे नाव लिहा. या परिसंस्थेमधील 2 प्राथमिक भक्षकांची नावे लिहा. तर ही परिसंस्था आहे मित्र हो, उत्तर गवताळ प्रदेशातील परिसंस्था आणि प्राथमिक भक्षक जिराफ आणि हरिण, जे चित्रात ऑलरेडी दिसत आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न तिसरा आहे मित्र हो, आकारानुसार पुढील सजीवांची चढत्या क्रमाने नावे लिहा. आता इथे बघू शकतो आपण जीवाणू, कवक, विषाणू आणि शेवाळ असे दिलेले आहेत. त्याचं उत्तर असणार आहे चढता क्रम असल्यामुळं सुरुवातीला ज्याचा आकार लहान आहे तो पहिले घेऊ, म्हणजेच विषाणू, जीवाणू, कवक आणि शेवाळ अशा पद्धतीने. प्रश्न चौथा आहे मित्रो, खालील आकृतीवरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यासाठी आकृतीचं निरीक्षण गरजेचं असणार आहे. मी आकृती परत झूम करून दाखवतो. इथे पाहू शकता एक छान नदी, एक कारखाना, काही झाडं म्हणजे प्राणी आणि वनस्पती सुद्धा दिसत आहेत. इंधनाचं ज्वलन झाल्यावर सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईडची ऑक्साईड, त्याच्यानंतर आम्ल तयार झालं आहे आणि आम्ल वर्षा झाल्याच्यानंतर सजीव घर, पाणी, एकंदरीत प्राणी आणि वनस्पती यांच्यावर हानी झाल्यासारखी आपल्याला चित्रात दिसते आहे. तर आता यावर विचारल्या प्रश्नांकडे आपण वळूयात. पहिला प्रश्न आहे मित्र, कोणकोणत्या वस्तूंची ऑक्साईड हवेत मिसळत आहेत? आत्ता चित्रात पाहिल्याप्रमाणे सल्फर, कार्बन आणि नायट्रोजन यांची ऑक्साईड वातावरणात मिसळत आहेत किंवा सोडली जातात. यासाठीचा ब प्रश्न आहे मित्र हो, पडणाऱ्या आम्लयुक्त पावसात कोणत्या प्रकारचे आम्ल असेल? तर नक्कीच याचं उत्तर आहे सल्फ्युरिक आम्ल असेल, नायट्रस आम्ल, नायट्रिक आम्ल इत्यादी आम्ले तयार होतात. क मध्ये पुन्हा प्रश्न विचारलाय, आम्ल वर्षेचा होणारा परिणाम सांगा. याचं उत्तर लिहू मित्रांनो, आम्ल वर्षेमुळे मृदेची व पाण्याची आम्लता वाढते, यामुळे प्राणी व वनस्पती तसेच संपूर्ण सजीवाची हानी होते आणि एकूणच सर्व परिसंस्थांवर विपरीत परिणाम होतो. त्याचबरोबर इतरही धातूच्या वस्तू जसे इमारत, पुतळे, पूल, मूर्ती
धातूंची कुंपणे यांची पण झीज होते। चला आणखी एक प्रश्न आहे मित्रांनो, ड अशा प्रकारचे प्रदूषण टाळण्यासाठी तुम्ही काय कराल? याचं उत्तर लिहूयात, कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरात अनेक दूषित कण असतात, त्यामुळे हवा प्रदूषण नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेचा वापर बंधनकारक करणे आवश्यक आहे। उदाहरण म्हणून निरोधक यंत्र, गाळणी यंत्र अशी यंत्र बसवणे आवश्यक आहे। दुसरं लिहिता येईल, शहरातील दुर्गंध पसरविणाऱ्या घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी। तिसरं लिहिता येईल, आण्विक चाचण्या, रासायनिक अस्त्रे यांच्या वापरावर नियंत्रण असावे। आणि चौथं लिहिता येईल, CFC निर्मितीवर बंदी असावी। CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन, यामुळे सुद्धा प्रदूषण होतं, अशा गोष्टी आपण टाळायच्या आहेत। पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्र हो। प्रश्न पाचवा आहे, खालील आकृतींना चौकटीत चुकीची नावे दिली आहेत, ती दुरुस्त करून लिहा। तीन गुणांसाठी तीन नावं आपल्याला दुरुस्त करून लिहायची आहे। अगदी खालच्या भागात पहा, तुम्हाला दुरुस्त केलेली नावं लिहिण्यासाठी काही चौकटी दिलेल्या आहेत। म्हणून अगदी पहिली जी आकृती आहे ती, त्यामध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाण बाहेर जास्त दिसतं, अशा प्रकारच्या द्रावणाला आपण अतिपरासरी द्रावण असं म्हणतो। मधल्या आकृतीमध्ये पाणी जेवढं बाहेर आहे तेवढंच पेशीच्या आतमध्ये आहे, म्हणून याला समपरासरी असं म्हणतात। आणि शेवटी जे उरलेलं आहे ते लिहा, म्हणजेच इथे पेशीच्या आतमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे याला आपण अवपरासरी असं म्हणतो। प्रश्न पुढचा सहावा प्रश्न आहे मित्रो, मॅग्नेशियम क्लोराईडचे रेणूसूत्र तयार करण्याच्या पायऱ्या लिहा। याचं उत्तर लिहूया, पायरी एक, मूलद्रव्याच्या संज्ञा लिहिणे, जसे मॅग्नेशियम करिता कॅपिटल MG आणि क्लोरीन करिता कॅपिटल CL। पायरी दुसरी असणार आहे आता त्या त्या मूलद्रव्यांच्या खाली त्यांची संज्ञा लिहिणे, तर MgCl अशी आपण त्यांची संज्ञा, सॉरी त्यांची संयुजा लिहायची आहे। इथं संज्ञेच्या खाली आपण त्यांच्या संयुजा लिहायच्या आहेत, त्या आहेत 2 आणि 1। एवढी दुरुस्ती करून घ्याल। पायरी 3 मध्ये आपण मूलकांची संख्या मिळवण्यासाठी बाणाने दर्शवल्याप्रमाणे तिरकस गुणाकार करणे। इथे बघा, इथे दर्शवलेलं आहे मी बाणानं, MG1 आणि CL 2 लिहिता येतं, म्हणून आपण MG1 असेल तर तो 1 लिहित नाही, म्हणून पायरी 4 मध्ये संयुगाचं रेणूसूत्र लिहिणे, MgCl2 हे आहे मॅग्नेशियम क्लोराईडचं रेणूसूत्र। प्रश्न पुढचा सातवा प्रश्न आहे मित्रांनो, सहसंबंध ओळखून जोडी पूर्ण करा। एक गुणासाठी आपल्याला 2 जोड्याची सहसंबंध ओळखायचा आहे, एका जोडीला अर्धा गुण असणार आहे। पहिलं बघूयात सहसंबंध, अमीबा प्रोटिस्टा हा संबंध आहे सृष्टीचा, म्हणून जीवाणू कोण या सृष्टीत येतात, तर ते येतात मोनेरामध्ये। दुसऱ्यामध्ये होकायंत्र आणि सूची चुंबक यांची जोडी दिली आहे, हा संबंध आहे की होकायंत्रामध्ये सूची चुंबक वापरलं जातं, तर दारावरची बेल यामध्ये जे चुंबक वापरलं जातं त्याला आपण विद्युत चुंबक म्हणतो। पुढे जाऊयात, पुढचा प्रश्न आहे प्रश्न 8वा, यामध्ये 2 प्रश्न विचारले आहेत, 4 गुणांसाठी शास्त्रीय कारणे लिहा। चला तर पाहूयात पहिला प्रश्न, कॅलिडोस्कोपमध्ये नक्षीदार रचना तयार होतात, तर याचं उत्तर आहे मित्रांनो, कॅलिडोस्कोपमध्ये 3 समान आकाराचे आयताकृती आरसे एकमेकांना त्रिकोणी स्वरूपात बसविले असतात। दुसरं, याच कॅलिडोस्कोपमध्ये टाकलेल्या 4 ते 5 रंगाच्या तुकड्याच्या अगणित प्रतिमा तयार होतात। त्यानंतर कॅलिडोस्कोपमधील प्रतिमा तिन्ही आरशामध्ये तयार झालेल्या परिवर्तनामुळे, प्रकाशाच्या परिवर्तनामुळे तयार होत असतात। चौथं, कॅलिडोस्कोपमध्ये एकदा तयार झालेली नक्षीदार रचना पुन्हा सहजपणे तयार होत नाहीत, त्यामध्ये प्रत्येक वेळी दिसणारी नक्षीदार रचना ही वेगवेगळी असते। ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूया, सर्दी झाली असता शिंकताना नाकासमोर हात रुमाल धरावा, याचं शास्त्रीय कारण आहे मित्रो, सर्दी हा एक संसर्गजन्य रोग आहे। सर्दी झाल्यानंतर शिंकले असता शिंकेद्वारे बाहेर पडणाऱ्या दवबिंदूमुळे रोग प्रसार होतो। त्याचबरोबर शिंकेद्वारे बाहेर पडणारे दवबिंदू काही मिनिट ते काही तासांपर्यंत हवेत तरंगत राहतात, यामुळे सर्दीसारख्या संसर्गजन्य रोगाचा प्रसार होऊ शकतो। आणि म्हणून यासारख्या संसर्गजन्य रोगाचा प्रसार टाळण्यासाठी सर्दी झाल्यावर शिंकताना नाकासमोर हात रुमाल धरावा। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न 9वा, ताऱ्याच्या निर्मितीच्या टप्प्यांचा योग्य क्रम लावा। इथं क्रम दिला आहे पण तो योग्य नाही आहे, आपण त्याला योग्य करूयात। चला तर मग, ताऱ्याच्या निर्मितीच्या टप्प्यांचा योग्य क्रम, पहिले तापमान व घनता वाढते, दुसरं स्तप्त वायूचा गोल तयार होतो, तिसरं अणुऊर्जा निर्मिती सुरू होते, आणि 4 वायूंचा
गोल स्वयंप्रकाशित होतो। तर हे होता प्रश्न 9वा। आता आपण जाऊयात पुढे प्रश्न 10व्याकडे। खालील आकृतीत प्रकाश परावर्तनाचे प्रकार आहेत त्याचे निरीक्षण करून फरक स्पष्ट करा दोन गुणांसाठी। मित्रहो, आकृती अ मध्ये जे परावर्तन दाखवलं आहे प्रकाशाचं हे नियमित परावर्तन आहे आणि आकृती ब मध्ये दाखवलेलं परावर्तन हे अनियमित आहे। म्हणून आपण उत्तर लिहित असताना फरक स्पष्ट करायचा आहे म्हणून दोन भागामध्ये माहिती लिहिणार आहोत। पहिला भाग नियमित परावर्तन लिहूयात, त्यानंतर अनियमित परावर्तनाचे मुद्दे या बाजूला लिहूयात। पहिला मुद्दा नियमितमध्ये सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनाला नियमित परावर्तन असं म्हणतात, तर खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनाला अनियमित परावर्तन म्हणतात। ठीक आहे, दुसरा मुद्दा लिहिता येईल नियमित परावर्तनात समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपाती कोन आणि परावर्तन कोन समान मापाचे असतात, तर अनियमित परिवर्तनामध्ये समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपातन कोन आणि परावर्तित कोन दोन्ही समान मापाचे नसतात। तिसरा मुद्दा लिहूयात नियमित परावर्तनामुळे प्रतिमा तयार होतात, तर अनियमित परिवर्तनामुळे प्रतिमा तयार होत नाहीत। ठीक आहे, चला चौथा मुद्दा लिहिता येईल नियमित परिवर्तनामध्ये परावर्तित किरणांची दिशा समांतर असते, तर अनियमित परिवर्तनामध्ये परावर्तित किरणांची दिशा समांतर नसते। हा होता 10वा प्रश्न। प्रश्न 11वा बघूयात मित्रहो, काय होईल ते लिहा। तीन प्रश्न विचारले आहेत तीन गुणांसाठी, आपल्याला काय होईल ते लिहायचं आहे। चला तर पहिल्या प्रश्नाकडे वळूया। अतिप्रमाणात वेदनाशामक औषधांचे सेवन केले तर काय परिणाम होईल। मित्र, याचा परिणाम असा लिहिता येईल अतिप्रमाणात अथवा वारंवार वेदनाशामके घेतल्यास त्याचा परिणाम कमी होतो। तसेच ॲसिडिटी होणे, चेतासंस्था, उत्सर्जन संस्था, यकृत यावर विपरीत परिणाम झाल्याचे आढळून येते। चला दुसरा प्रश्न पाहूयात। विद्युत घटाच्या दरम्यान विद्युत वाहक तार आणि बल्ब परिपथात जोडले तर काय होईल। मित्र हो, विद्युत घटांच्या दोन टोकामधील विभवांतरामुळे तारेतील इलेक्ट्रॉन्स प्रवाहित होतात, म्हणजेच विद्युत वाहक तारेमध्ये विद्युत प्रवाह वाहू लागतो आणि विद्युत परिपथात बल्ब जोडला असल्यामुळे तो प्रकाशित होतो। तिसऱ्याकडे वळूयात। ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर काय होईल। नक्कीच आपल्याला माहीत आहे याचं उत्तर मित्र हो, शिलारस, बाष्प, उष्णचिखल, गंधक इत्यादी पदार्थ भूपृष्ठावर येऊन साचतात, त्यामुळे डोंगर व टेकड्यांची निर्मिती होते। ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख व वायू यामुळे वातावरण प्रदूषित होते। अनेकदा ज्वालामुखीमुळे पाऊसही पडतो, तसेच उष्ण वायूमुळे तापमानामध्ये वाढ होते। उष्ण चिखलाखाली जंगल, सजीव वस्त्या ह्या गाडल्या जाऊ शकतात। तर हे होता आपला इयत्ता 9वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञानचा मराठी माध्यमाचा पेपर। मित्रांनो, अजून तुम्ही जर आदर्श विद्या या शैक्षणिक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा। आपण इथं थांबूयात, धन्यवाद।